गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. अभिमान वाटतोय त्यासाठी आलेली आहे. ह्या गोष्टीचा अभिमान वाटतोय की खरोखर आजकालचे पालक इतके जागृत आहेत. जे आम्ही वैद्यकीय क्षेत्राकडे चालण्याची जी वाटचाल आहे, जी दिशा आहे, त्यावर आम्ही जे सेशन्स घेतले होते त्यावर आम्हाला भरपूर सारे कॉल आलेले आहेत. आणि ह्या गोष्टीचा खरोखर खूप आनंद होत आहे की पालक जागृत आहेत आणि पालक हे स्वप्न बघत आहेत की त्यांच्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्राकडे जावं. म्हणून खरोखर अभिमानच होत आहे. ज्या एन्क्वायरीज आल्या आहेत तर त्या एन्क्वायरी अशा काही नव्हत्या की त्या एन्क्वायरी वैद्यकीय क्षेत्रातले जे आहेत की त्यांच्या घरामध्ये भरपूर सारे असे वैद्यकीय क्षेत्रातले लोक आहेत त्यांच्या बाबतीतल्या नव्हत्या. खरोखर सांगते असेही लोक होते, पण खरं बघायला गेलं तर एका खूप छोट्या खेड्यातून तर पूर्ण भारताच्या बाहेरूनही आम्हाला कॉल आलेले आहेत की वैद्यकीय क्षेत्राकडे वाटचाल करण्यासाठी आम्ही काय करावं. आनंद ह्या गोष्टीचा होत आहे की पॅरेंट्स जे आहेत, जे पालक आहेत, ते असे कॉल आलेत की ते मुलं जे आहेत, त्यांचे मुलं ते 9वी आणि 10वीत आहेत, तेही पालक आजपासूनच जागृत आहे. आणि रिपीटर्स जे आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला कॉल केलेत. त्यांच्या बाबतीत अभिमान हा वाटलाय की त्यांनी अपेक्षा नाही सोडल्यात, प्रयत्न करणं नाही सोडलेले जे रिपीटर्स आहेत त्यांनी सुद्धा. तर हीच गोष्ट आहे की खरं तर बघायला गेलं तर मी नेहमीच जे बोलते की पालक जे आहेत ते पालकच आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या मुलांचा चांगला विचार जे आहेत ते करत असतात भविष्यासाठी. आज तुमची मुलं ज्या वयामध्ये आहेत तर त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही चांगल्या समजूतदारपणाने त्यांच्या भविष्याचा विचार करत आहात की माझ्या मुलांनी नेमकं काय बनावं, माझ्या मुलींनी काय करावं. ते म्हणतात ना, पालकांना स्वतःपेक्षा सुद्धा जास्त यशस्वी आपल्या मुलांना बघायचं असते. आणि त्या यशस्वी होण्यासाठी पालकांना खूप प्रकारे आपण म्हणायला गेलो तर भरपूर मार्गदर्शनाची गरज असते. ते मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देतच आहोत, ते कॉल्स चालूच आहेत. खरोखर अभिमान वाटत आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांना वैद्यकीय क्षेत्राकडे नेण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आम्हाला कॉल किंवा मेसेज नक्की करा. आता भरपूर जणांचे प्रश्न असे होते, खूप जणांचे प्रश्न, तर ते प्रश्न तुम्हाला पण येतात का की मुलं करू शकतील की नाही, अभ्यासाची सुरुवात कधीपासून करायला हवी. खरोखर अभिमान होता त्या महिलांचा की ज्यांची मुलं 9वी 10वीत आहे अजून आणि त्यांनी आम्हाला कॉल केले, त्यांनी मॅमशी कन्सल्टिंग केली की मॅम आम्ही आजपासून मुलांना कुठल्या दिशेने नेऊ. तर खरं आहे की तुम्हाला कुठल्या दिशेने न्यायचं आहे त्यासाठीचं एक योग्य मार्गदर्शन असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते मार्गदर्शन तुम्हाला ज्या व्यक्तीने त्या गोष्टीमध्ये स्ट्रगल केलाय तेच चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. तुम्हाला जेव्हा मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा मार्गदर्शन असताना नेहमी तेच असते ना की तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची तुम्हाला योग्य उत्तरं भेटणं खूप गरजेचं असते. आमच्या मॅमनी ते प्रश्नांचे जे उत्तरं आहेत तर ते एकदम योग्य पद्धतीने दिलेत. पालकही आम्ही त्यांचे फीडबॅक घेतल्यावर त्यांनी तेच सांगितलं की हो, ते त्या उत्तरांवर खूप खुश होते. जर तुम्हाला पण तुमच्या मुलांना वैद्यकीय क्षेत्राकडे नेण्यासाठी खूप प्रश्न असतील की अरे खूप खर्च लागतो का, हे खूप जणांना एक विचारच असतो की अरे डॉक्टर बनवायचे म्हणजे खूप पैसा लागतोय, तर नाही, असं नाही आहे. तुमच्या मुलांनी योग्य त्या परीक्षा देऊन त्याच्यामध्ये योग्य ते मार्क मिळवले तर तुम्हाला डॉक्टर बनण्यासाठी तितकासा खर्च नाही लागत जितका तुम्ही विचार करत आहात. अगदी खूप कमी पैशांमध्ये सुद्धा मुलं वैद्यकीय क्षेत्राकडे वळू शकतात जर का तुम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन दिलं तर. पालकांचे प्रश्न खूप होते, पालकांचे प्रश्न तेच होते की नेमक्या कोणत्या एक्झाम द्यायला हव्या, कोणते विषय, किती अभ्यास करायला हवा, कधीपासून सुरुवात करायला हवी, हे खूप महत्त्वाचं आहे. हे प्रश्न तुम्हाला पण असतील, तुम्ही पण आज स्वतः इथे बसल्या बसल्या जर विचार करत असाल की माझ्या बाळांनी पुढे चालून माझ्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्राकडे वळावं, हे जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉल किंवा मेसेज करा. जेव्हा आम्हाला भारताच्या बाहेरून पण कॉल आले त्यांचे पण प्रश्न खूप छान होते. भरपूर जणांना खूप प्रश्न पडतायत की आम्ही इथे प्रॅक्टिस करावी की नाही, इथे शिक्षण करावं की नाही, आम्ही नेमकं कुठे करावं, नेमकी सुरुवात कशी करावी, असे भरपूर वेगळे प्रश्न होते. भरपूर असे विद्यार्थी होते की ते विद्यार्थी एक्झाम देऊन त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलेलं होतं, तर पुन्हा नव्याने सुरुवात कशी करायची, हे खूप छान वाटलं ऐकायला की अपेक्षा नाही सोडत लोक. म्हणजे जे आपण विचार करत असतो की अरे मुलांना अपयश आलं तर ते सोडून द्यायचं नाही, आम्हाला तिथे खूप अभिमान वाटलं जेव्हा पालकांनी सांगितलं की नाही नाही त्याला भलेही त्या याच्यामध्ये यश नाही आलंय पण आम्ही पुन्हा एक प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला पण तुमच्या मुलांना वैद्यकीय क्षेत्राकडे नेण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल आणि योग्य ते मार्गदर्शन हवं असेल
तर तुम्ही आम्हाला नक्की कॉल करा 7775925370 9309829562। लक्षात ठेवा, तुमच्या मुलांना वैद्यकीय क्षेत्राकडे नेण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। किती अभ्यास करायला हवा, कुठल्या विषयांचा करायला हवा, कुठल्या एक्झामचा करायला हवा, नेमकं त्याची तयारी कशी करायला हवी, ह्या सगळ्या बाबतीतलं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला नक्की देत आहोत आणि देत राहू। थँक्यू।